Hello everyone, today we are going to learn future perfect tense, पूर्ण भविष्य काल. परफेक्ट टेन्स मधला तिसरा आणि शेवटचा परफेक्ट टेन्स, त्याचा आपण सर्वात अगोदर फॉर्म्युला बघूया. सब्जेक्ट करता घ्यायचा आपल्याला, त्याच्यानंतर आपल्याकडे विल हॅव किंवा शॅल हॅव हे दोन ऑप्शन आहेत ऍज अ हेल्पिंग वर्ब, त्यापैकी आपण एक घेणार आहे आणि त्याच्यानंतर व्ही थ्री म्हणजे क्रियापदाचा तिसरा फॉर्म. पुन्हा एकदा तुम्हाला रिमाइंड करून देतो की परफेक्ट टेन्सेसमध्ये आणि पुढे शिकणाऱ्या पॅसिव्ह व्हॉइसेसमध्ये आपण क्रियापदाचा फक्त आणि फक्त तिसरा फॉर्म यूज करत असतो, व्ही थ्री, त्याला पार्ट पार्टिसिपल सुद्धा म्हणतात, क्रियापदाचं तिसरं रूप. आता विल हॅव आणि शॅल हॅव हे दोन आपल्याकडे हेल्पिंग वर्ब आहेत, तर आता त्याचा यूज कशा कोणत्या सब्जेक्ट सोबत काय करायचं तर ते आपण बघून घेऊया. जनरली आता शॅल हॅव आपण यूज करत नाही, जसं अगोदरच्या सिम्पल फ्युचर आणि फ्युचर कॉन्टिन्युअस मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे शॅल हॅवचा आपण इथे विचार करणार नाही. आपण इथे विल हॅव यूज करून सेंटेन्स फ्रेम करूया, सेंटेन्स तयार करूया. सब्जेक्टच्या दोन कॅटेगरीज, ऍज युजुअल आय, वी, यू, दे, प्लुरल म्हणजे अनेक वचनी, ही, शी, इट, सिंग्युलर म्हणजे एक वचनी. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आपण इथे घेतलेला विल हॅव आणि त्याच्यानंतर आपण घेतलाय क्रियापदाचा तिसरा फॉर्म आणि त्याच्यासोबत ऑब्जेक्ट सुद्धा. आय विल हॅव प्लेड क्रिकेट, आय विल हॅव प्लेड क्रिकेट. विल आणि हॅव किंवा शॅल आणि हॅव हे जरी तुम्हाला एक फॉर्म वाटत असेल वर्बचा, तरी तो एक नाही आहे. दिस इज क्लबिंग, दोन मिळून एकत्र, दोन एकत्र करून विल हॅव, विल प्लस हॅव इज इक्वल टू विल हॅव, शॅल प्लस हॅव इज इक्वल टू शॅल हॅव. म्हणजे विल वेगळं आणि हॅव वेगळं, त्याला कंबाईन करून क्लब करून आपण विल हॅव असं एकत्रित हेल्पिंग वर्ब यूज करतो, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला आवर्जून सांगण्याच्या अगोदर व्हिडिओच्या सुरुवातीला, कारण जेव्हा आपण याचा निगेटिव्ह सेंटेन्स बनवणार आहे किंवा आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवणार आहे, त्याच्यानंतर आतापर्यंत जे जसे टेन्सेसचे नियम होते नॉट लावले की संपलं, तसं नाही आहे. म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करतोय. सेंटेन्स बघूया आपण. आय विल हॅव प्लेड क्रिकेट, या वाक्याचा अर्थ होतो मी क्रिकेट खेळलेलो असेल. पुन्हा एकदा रिपीट करतो, आय विल हॅव प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलेलो असेल. म्हणजे फ्युचरमध्ये ती ऍक्टिव्हिटी चालू पण झालेली असेल आणि संपलेली सुद्धा असेल. दुसरं सेंटेन्स बघूया आपण. वी विल हॅव टेकन टी, आम्ही चहा घेतलेलं असेल. म्हणजे ऍक्टिव्हिटी फ्युचरमध्येच चालू होईल आणि फ्युचरमध्येच संपेल. देअर आफ्टर यू विल हॅव कुक फूड, तू किंवा तुम्ही स्वयंपाक बनवलेला असेल. दे विल हॅव वॉच टीव्ही, त्यांनी अनेक वचनी टीव्ही पाहिलेला असेल. म्हणजे फ्युचरमध्ये आता जेव्हा मी तुमच्यासोबत बोलतोय याच्या नंतरच्या काळामध्ये ती ऍक्टिव्हिटी चालू पण झालेली असेल आणि संपलेली पण असेल. त्याच्यानंतर सिंग्युलर सोबत घेऊया आपण. ही विल हॅव डन स्टडी, त्याने अभ्यास केलेला असेल. अभ्यास करण्याची ऍक्टिव्हिटी फ्युचरमध्ये पूर्ण झालेली असेल. शी विल हॅव टॉक्ड ऑन मोबाईल, ती मोबाईलवर बोललेली असेल. म्हणजे बोलण्याची क्रिया फ्युचरमध्ये पूर्ण झालेली असेल, फिनिश झालेली असेल. It will have red newspaper, it we are using for non-living thing, pet animal and wild animal. So it will have red newspaper. Yasa pronunciation, lihtanna V1, V2, V3, haa lihtanna RE, EDS lihtat matra taza pronunciation V2 ani V3 saati red hota. Aani ithe aapan getoi V3 manun yala uccharan karai cha aapla la red. Kaya karai cha? Red. Read nahi. So this is all about the hokar arthi vakya. आता आपण बघूया निगेटिव्ह किंवा नकारार्थी वाक्याचं कसं होईल ते लक्षात देण्याचं कारण आहे. इथे जो स्पेस ठेवलेला आहे तो जाणीवपूर्वक ठेवलेला आहे, मुद्दामून विल आणि हॅवला थोडस अंतरावर ठेवलेला आहे. सर पॉझिटिव्ह सेंटेन्स आपलं होतं होकारार्थी असर्टिव्ह सेंटेन्स आय विल हॅव प्लेड क्रिकेट, नकारार्थी निगेटिव्ह सेंटेन्स बनेल आय विल हॅव नॉट प्लेड क्रिकेट. नाही, सेंटेन्स होईल विल आणि हॅवच्या मध्ये आपल्याला लिहायचं आहे नॉट. So here the twist is, I will have, nantar not nahi hai, I will, nantar not ani nantar hai. Manje will ani have suje clubbing hota aapla, te clubbing kaya zala hai, tutlela hai, separate zalela hai, ani madat ka alela hai, not alela hai. I hope tumhala kalla asel, video lo pause karun, tumhi punna ekda pause shakta, jene karun tumhala clear hoi. Okay, ani maja tumhala ek suggestion rahi, ke jar tumhi video revise karta na pahata na, एकदा पाहिल्यावर तुम्ही त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा रिवाइज करता तेव्हा तुमच्याकडे पेन आणि पेपर असला पाहिजे. म्हणजे एकदा तुम्ही जेव्हा पेपरवर लिहून घेता तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये ती गोष्ट पर्मनंटली सेव्ह होते. त्यासाठी सेंटेन्स बघूया दुसरं. वी विल हॅव टेकन टी,
वो गलत ही वाक्य नेगेटिव हुई. वी विल नॉट हैव टेकन टी. यू विल हैव कुक फूड. यू विल नॉट हैव कुक फूड. दे विल हैव वॉच टीवी. दे विल नॉट. दे विल नॉट. पुन्हा पुन्हा बघा, विल आणि हॅवच्या मध्ये नॉट येतोय. विल आणि हॅवच्या मध्ये नॉट येतोय. विल हॅव नंतर नाही. ते थोडस वेगळं वाटतं. बघा आपण करून बघूया. दे विल हॅव नॉट प्लेट. थोडस वेगळं विचित्र वाटतं कारण तशा प्रकारचं स्ट्रक्चर नाही आहे आणि आपण ते ऐकलेलं सुद्धा नाही आहे. सिंग्युलर सोबत जाऊया आपण. होकारार्थी तसं घेतलं होतं आपण. पुन्हा एकदा, ही विल हॅव डन स्टडी. नकारार्थी वाक्य होईल. ही विल नॉट हॅव डन स्टडी. She will have talked on mobile. She will not have talked on mobile. It will have read newspaper. It will not have read newspaper. Okay. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट. Will not have ला आपण won't बोलणार. काय बोलणार? Won't. ठीक आहे. म्हणजे will not is equal to won't. काय लिहिणार आपण त्याला? Won't. बोलणार काय? Won't. WON apostrophe mark आणि T म्हणजे विल नॉट यूज न करता आपण त्याला बोलताना किंवा लिहिताना लिहिताना अशा प्रकारे लिहायचं आहे आणि बोलताना त्याला म्हणायचं आहे विल नॉट ऐवजी वोंट. इज इट क्लिअर? ओके. आता होकारार्थी वाक्य झालं, नकारार्थी वाक्य झालं. आता आपण जाऊया इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कडे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये पण आपण वर्बल सेंटेन्स बघून घेऊया. वर्बल क्वेश्चन कसा बनतो म्हणजे क्रियापदाने त्याचा प्रश्न कसा बनेल. म्हणजे एक पहिला ऑप्शन आपल्याकडे होतं आय विल हॅव प्लेड क्रिकेट आणि नकारार्थी वाक्य आपल्याकडे आय विल नॉट हॅव प्लेड क्रिकेट. प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न कसा तयार होईल? कसा होईल? विल आय हॅव प्लेड क्रिकेट. गोंधळून जाण्याचं कारण नाहीये. विल आय हॅव प्लेड क्रिकेट. मी क्रिकेट खेळलेलो असेल का? नेक्स्ट, विल वी हॅव टेकन टी. विल यू हॅव कुक फूड. विल दे हॅव वॉच टीव्ही. विल ही हॅव डन स्टडी. विल शी हॅव टॉक ऑन मोबाईल. विल इट हॅव रेड न्यूज पेपर. इज इट ओके? हे सगळेच सगळे आता आपण घेतलेले आहेत होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य आणि त्यासोबतच प्रश्न कसा विचारला जाईल, वर्बल क्वेश्चन कसा विचारला जाईल. आणि वर्बल क्वेश्चन वरूनच तुम्ही डब्ल्यूएच क्वेश्चन सुद्धा बनवू शकाल. नियम तोच राहील, फक्त वर्बच्या अगोदर तुम्हाला काय घ्यावं लागेल? डब्ल्यूएच वर्ड. फॉर एक्झाम्पल, व्हॉट विल आय हॅव प्लेड. त्याच्यात क्रिकेट यासाठी येणार नाही कारण आन्सर येणार आहे आपलं आय विल हॅव प्लेड क्रिकेट. तर सेंटेन्स होईल व्हॉट विल आय हॅव प्लेड. मी काय खेळलेलो असेल. So it is all up to future perfect tense. पूर्ण भविष्य काळ. त्याच्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. आपण होकारार्थी नकारार्थी सोबतच प्रश्न कसा त्याचा बनतो, उत्तर कसं बनतं, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आय होप यू आर स्टडिंग ॲट युअर होम प्रॉपरली बिकॉज राईट नाऊ देर इज नो नीड टू गो आउटसाईड. सो दॅट्स वाय जस्ट रिवाइज इट, स्टडी इट प्रॉपरली. अँड बिफोर क्लोजिंग अँड बिफोर फिनिशिंग दिस फायनल टेन्स आय वुड लाईक टू टेल यू. मला तुम्हाला सांगायला आवडेल की कोणत्याही भाषेचा टेन्स, त्याला इंग्रजीही अपवाद नाही आहे, हा त्या भाषेचा 60% पार्ट असतो. वन्स यू हॅव द पॉवर, वन्स यू हॅव द कमांड ओव्हर टेन्सेस, याचा अर्थ त्या भाषेचं 60% नॉलेज तुम्हाला आलेलं आहे. हे लिहिण्यासाठी पण कामात येईल, बोलण्यासाठी पण कामात येईल आणि समजण्यासाठी पण तुमच्या कामात येणार आहे. So do the homework, revise it properly and invest your time in this all the things. So stay at home, take care.